ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आज गुरु पौर्णिमेच्या चार वयसांनार आहे. आई वडील शिक्षक जीवनाचे गुरु करती आपला विकास. चला त्यांना स्मरू. गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार, गुरु म्हणजे माय बाप, गुरु चरणी जातात हाती सारे व्याप. तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शिक्षक माझे छान देते त्यांना मान, कधी न विसरणारे आयुष्याचे सुंदर पान. नमस्कार, माझे नाव अभिनय रवी जाधव. मी माझ्या टीचरांबद्दल दोन वेळी सांगणार आहे. ज्यांच्यामुळे जीवनाला मिळतो नवा आकार, अशा माझ्या गुरूंचे मानते मी आभार. शिक्षक माझे छान देतो त्यांना मान, कधी न विसरणारे आयुष्याचे पान. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हे नाव प्रिन्सेस सेप्राशेस. मी आता दुसरी ब मध्ये शिकतो. शिक्षक न झाकला आकार देतो जीवनाला आकार, करतो स्वप्न साकार प्रत्यक्षनी गुरु नमस्कार. ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परमेश्वरमुचे प्रार्थना हेचमुचे गुरुर्ब्रह्मा। मी आज तुम्हाला गुरु पौर्णिमेची माहिती सांगणार आहे। दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरु पौर्णिमा साजरी केली जाते। या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। सद्गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता। भारतीय संस्कृती गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडील हे पहिले गुरु असतात। आई वडिलानंतर आपले पहिले गुरु हे शाळेतील शिक्षक असतात। शाळेतील शिक्षक आपल्याला गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात। गुरुंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करू शकतो। गुरु पौर्णिमा हा गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे। गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कोटेकर टीचर। शिकत आहे। शिक्षकांचा माझ्या शिकवण्यात हातखंडा। शिक्षकांचा माझ्या शिकवण्यात हातखंडा। उंचावर नेहू आम्ही शिवभूमीचा झेंडा। उंचावर नेहू आम्ही शिवभूमीचा झेंडा। धन्यवाद। गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परम्।